लातूरच्या रेणापूर तालुक्यातील पानगावमध्ये नागरिकांनी अनोखा आंदोलन केलं. रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात गावकऱ्यांनी कागदी होड्या सोडून सरकारचा निषेध नोंदवला. लातूर जिल्ह्यातील चौपदरीकरण आणि हायवेची कामं अजूनही रखडली आहेत, त्यामुळे इथल्या रहिवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. वाशिम जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी जोरदार पाऊस झाला, तर रिसोड तालुक्यात रात्रीचा मुसळधार पाऊस पडल्यानं कंचन नदी तुडुंब भरून वाहतीये. नदीला पूर असल्यामुळे कोयाळी आणि केनवड जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर 3 ते 4 फुटांवरती पाणी आलंय, त्यामुळे 3 तास इथली वाहतूक ठप्प झाली होती. औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ धबधबा आता कोसळायला सुरुवात झाली आहे. समाधानकारक पाऊस झाल्यानं हा धबधबा प्रवाहित झालाय. धबधबा ओसंडून वाहत असल्यामुळे लेणीकडे आता पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. बुलडाणा जिल्ह्यात साखरखेरडा अंत्रीखेडेकर परिसरात मुसळधार पाऊस बरसला, त्यामुळे साखरखेरडा जवळील जांबुवंती नदीला पूर आला होता. यामुळे लव्हाळा साखरखेरडा दुसरबीड मार्ग काही काळासाठी बंद झाला होता. मागच्या आठवड्यात ज्या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला होता त्याच परिसरात हा पाऊस बरसला, त्यामुळे शेत शिवारांमध्ये पाणी तुंबलेलं होतं. राज्यातील महाबळेश्वर, एकविरा देवस्थान, लोणार सरोवर, अष्टविनायक, कोकणातील समुद्रकिनारे अशा पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. राज्यातील पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या 10 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावरती जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. बारामती शहर आणि परिसरात आज सकाळपासून पावसाच्या सरीवर सरी बरसत होत्या, त्यामुळे नागरिकांचं जनजीवन काहीसं विस्कळीत झालंय. आज सकाळपासून बारामती शहर आणि परिसरात पावसाची रिमझिम सुरू होती, त्यातच दुपारी 3 वाजता पावसानं हजेरी लावली. सुमारे अर्धा तास चांगला पाऊस बरसला, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे खतांची टंचाई भासू देणार नसल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात खतांची टंचाई निर्माण झाली आहे. खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना अक्षरशः रांगा लावाव्या लागत आहेत. नागपूर शहरात मुबलक खतांचा पुरवठा नसल्यानं शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 युरिया खतांचा बॅग या दिल्या जात आहेत, मात्र 2 बॅगने काम भागणार नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील पश्चिम पट्ट्याला पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. कपाशी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. तर दमदार पावसामुळे बळीराजा दुसरीकडे सुखावलाय. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात व्यापारी प्रशासनाविरोधात आक्रमक झाले. कोरोना काळात नगरपालिकेकडून दुकानांवरती होत असलेली कारवाई चुकीची असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. या कारवाईच्या विरोधात एका व्यापाऱ्यानं अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला. शिरपूर नगरपालिका कारवाई करताना दुजाभाव करत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांचा आहे, तर कारवाई नियमांनुसारच होत असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. महागाईच्या मुद्द्यावरून भंडाऱ्यातील मोहाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं धरणं आंदोलन केलं. आमदार राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. धानाचे हमी भाव 2500 रुपये प्रति क्विंटल करावे, इंधनाचे भाव कमी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बसस्थानक चौक परिसरात आंदोलनात राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्तेही सहभागी झाले. राज्य सरकारचे विविध विभाग आणि जिल्हा परिषद अंतर्गत 2 लाखांहून अधिक पदं रिक्त असल्याचं उघड झालंय. 29 शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद यात मंजूर पदांची संख्या 10,99,104 इतकी आहे. यापैकी 8,98,911 ही पदं भरलेली आहेत, तर 2,193,000 ही पदं रिक्त आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती मागवली होती. राज्य सरकारनं साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण आखलंय. या क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना विविध सवलती देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र लवकरच साहसी पर्यटन क्षेत्रात देशात पहिल्या क्रमांकावरती येण्याचा मानस आहे. जमीन, आकाश आणि पाण्यातील साहसी क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी राज्याच्या साहसी पर्यटन धोरणाला बुधवारी मान्यता देण्यात आली.
पुणे जिल्ह्यात सध्या बेल्हे जेजुरी या राज्य महामार्गाचं काम सुरू आहे. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे परिसरात हायवेचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याची तक्रार आहे. ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामात अनेक ठिकाणी माती वापरली जाते, डांबरही पुरेशा प्रमाणात वापरलं जात नसल्याचा आरोप होतोय. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या प्रकरणात तक्रार करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक गावात सध्या चोरांच्या अफवांनी गावकऱ्यांची झोप उडाली आहे. लोक रात्र जागून काढतायत. गावातील तरुणाई रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत गावात गस्त घालतीये. चोरीच्या घटना तशा किरकोळ आहेत, मात्र अफवा इतक्या पसरल्या आहेत की गावकऱ्यांवरती रात्रपाळी करण्याची वेळ आली आहे. या कामात पोलीसही गावकऱ्यांची मदत करतायत. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे, मात्र अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि घाबरू नये असं आवाहन पोलिसांनी केलं. चोर येऊन गेले, दगड्या मारतेत, तारा कट केली तर पाठीमाग आमच्या याला खेटूनच तारकंपन कट केलं तीन ठिकाणी. म्हणजे भेव दाखवून जवळ आले, येऊर आले, असं येत नाही असं काही नाही, येतात. चोरी बी झाली ना, चोरी होऊन गेली. गावात झोपत नाही, एक नाही छोट्याच भेव वाटत. रोज एक जण जागी राहत, माणसं झोपले, बाया जागी राहते, बाया जागी राहिल्यात माणसं झोपायचे. आर्थिक चणचणीमुळे वाशी खाडी पुलावरून उडी मारणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलंय. वाशी वाहतूक पोलिसांनी वाशी खाडीतून या व्यक्तीला मच्छीमारांच्या मदतीनं सुखरूप बाहेर काढलं. शेषनाथ द्विवेदी असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. शेषनाथ हा LIC एजंट आहे. लॉकडाऊनमुळे त्याचा कामधंदा बंद झाल्यानं त्याला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत होतं. गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यात तळेगावात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात नीताराम पंधरे यांच्या घरातील 6 जण गंभीर जखमी झाले. जखमींवरती भंडाऱ्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिलेंडर स्फोटामुळे घराचंही मोठं नुकसान झालंय. गोंदिया जिल्ह्यातील गोठणगाव इथं धानाची रोवणी करण्याकरता महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रक उलटला. या अपघातात एक महिला ठार झाली आहे तर 6 जण जखमी झाले आहेत. समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला रस्ता देण्याकरता चालकानं ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला घेतला, मात्र चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टरची ट्रॉली रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात सत्यभामा मनीराम कुंभरे यांचा जागीच मृत्यू झाला. बीडमध्ये रजिस्ट्री कार्यालयात नागरिकांची झुंबड उडाली होती. कोरोना काळात बंद असलेले जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार पुन्हा सुरू झाले, त्यामुळे नागरिकांनी रजिस्टर कार्यालयामध्ये एकच गर्दी केली. यावेळी नागरिकांना कोरोनाच्या नियमांचा विसर पडल्याचं दिसलं. भंडाऱ्याची उधळण म्हणजे